संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या समोर त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघातून पाटील यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. यापूर्वीही श्रीनिवास पाटील यांनी खासदारकी भूषवली होती. I, Srinivas Dadasaheb Patil, having been elected a member of the House of People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter.